आता मुंबईमध्ये रोड शो करणार आहेत, आले ना रस्त्यावर, 4 नंतर तर पूर्णच येणार आहेत। हा माझा महाराष्ट्र तुम्हाला रस्त्यावरती फिरवल्याशिवाय राहणार नाही। आणि आता तुम्ही जे काय तुमचं चाललंय, बरं काय वाटतं ते बोलतायत। राहुल गांधींनी म्हणे अदानी अंबानी बद्दल बोलायचं का सोडलं? आणि राहुल गांधींनी सांगायचं की अडानी आणि अंबानींकडनं टेम्पो भरून पैसे कितना माल उठाया, कितना माल उठाया। मोदी जी आप तो प्रधानमंत्री हैं, जब टेम्पो भर भर के पैसे जा रहे थे, काला धन जा रहा था, तो आपकी जो ईडी इनकम टैक्स सीबीआई वो क्या कर रही थी? आमच्या गद्दाराच्या ठेल्यावरती गेले होते, जो गद्दार उभा राहिला आहे त्याच्यासमोर गेले होते का? त्याच्या दुकानात गेले होते काय लिंबू पाणी प्यायला? जर तुमच्याकडे माहिती होती तर धाडी काने टाकल्या। आणि जर काळा पैसा टेम्पो भर भरून राहुल गांधींना गेला असेल तर मग तुम्ही काळा पैसा नष्ट करण्यासाठी नोटबंदी केली होती, त्या अपयशाची नोट मोदीजी तुम्ही कबुली दिलेली आहात। तुमचं सगळंच फसलेलं आहे, सगळंच फसले। देवेंद्र फडणवीस जे काय सांगतात की मोदीजींच्या इंजिनाला विकासाचे डबे आहेत, अहो विकासाचं इंजिन डबे सोडून द्या। गेले 10 वर्ष आम्ही बघतोय नुसते डबेच लागतायत, पण तुमच्या डब्याला खाली भ्रष्टाचाऱ्यांची चाक आहेत ना, त्याचं काय करते तुम्ही? आणि संपूर्ण देशाने आता ठरवलंय की हे आता इंजिनच बदलायचे, हे इंजिनच नको, द्या गुजरातला पाठवून। ज्या वाटेने तुम्ही आमचे गद्दार तिकडे नेलेत त्याच वाटेने हे मोदीजींचं इंजिन सुद्धा गुजरातला पाठवून द्या, कारण 10 वर्ष नुसत्या वाफा नाही नुसत्या थापा मारते थापा। आज अंबादाजी तुम्ही एक काम चांगलं केलं की आपल्या सरकारच्या काळामध्ये संभाजीनगरसाठी आपण काय केलं हे तुम्ही सगळ्यांना सांगितलं। आणि एका गोष्टीचा आज मला अभिमान आहे की शिवसेना प्रमुखांनी याच मैदानाच्या व्यासपीठावरून तुम्हाला जे वचन दिलं होतं, छत्रपती संभाजीनगर ह्या शहराचं नव्हे जिल्ह्याचं नामकरण मी करेन, मला अभिमान आहे की त्यांचा पुत्र म्हणून मुख्यमंत्री असताना ते करण्याचं भाग्य मला लाभलं। आणि काल परवाकडे कोर्टाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं याचा मला अभिमान आहे, पण अजूनही विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीनगर हे करू शकलेलं नाहीये। गुंठेवारीचा प्रश्न सोडवला, कचऱ्याचा सोडवला, रस्त्याचा सोडवला, पाण्याचा सोडवतोय, समांतर जलवाहिनी ती सरकारकडनं मी पाण्यासाठी मी पैसे देत होतो, आता काय झालं माहिती नाही, कारण मी मुख्यमंत्री असताना 1-2 येऊन स्वतः त्याची पाहणी करून गेलो होतो, आता सरकार पाडलं। आता मला सांगा तुमच्या घरामध्ये पाणी येते? संपूर्ण मराठवाडा आज आक्रोश करतोय पाण्याच्या नावाने, दुष्काळ जवळपास दुष्काळच पडलेला आहे, पण तिकडे मोदींना लक्ष द्यायला वेळ नाही, अमित शाह तिकडे नाही जाऊ शकत। तुम्ही मला डुप्लिकेट म्हणता, नकली म्हणता, पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणता, पण इकडे माझ्या शेतकऱ्यांचे आत्मे जे तळमळत आहेत, जनतेच्या आत्मे तळमळत आहेत, पाण्यासाठी काहूर उठलंय, अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। बरं मला सांगा तुम्ही इतक्या वेळा किती वेळा मोदींच्या सभा पाहिल्या या काळामध्ये, भाषण ऐकलीत?